प्रश्न है जो किल्याण बंदर जेटी का जो स्पॅन है तो आम 200 मीटर हवा है। तो बरबर जी आम्मी जाई टाकतो या किनाऱ्या लगत त्या जाळींच्या मुळे जे आता बाद त्यांचे जे काय व्याय कोस्टल रोडचं काम चालू आहे या अंतर्गत त्यांचा ज्या मूवमेंट होतात त्यामध्ये आमच्या जाळांचं खूप सारं नुकसान होत आहे। परंतु शासन आम्हाला काहीच ये नाही करत, फक्त चर्चेला बोलत आहे। कधीपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि आज आम्ही फक्त पुरुष मंडळी नाही, आमच्या लेडीज महिला सुद्धा आम्ही आता इकडे येणार आहोत, पूर्ण जर वेळ पडली तर किनारपट्टी पूर्ण जी आपली पर्यंत जी किनारपट्टी आहे तिथपासून आम्ही आता बोटी बोलावणार आहोत। हे आम्हाला आमची आता कळकळीची विनंती आहे, आम्हाला निर्णय आम्हाला हा पाहिजे आणि विरुद्ध काही होत नाही, डिसिजन काही निघत नाही, आम्हाला डिसिजन पाहिजे। आज आम्हाला तुमची साथीची गरज आहे। आज एवढे दिवस झाले फक्त चर्चा होते, त्याच्यावर दुसरं डिस्कशन करतात आणि गप बसतात आणि त्यांची कामं चालू ठेवतात। बस आम्ही मासे मारायचे नाही तर आम्ही करायचं काय? आमच्या पोरा बाळानं काय जीव घालायचं काय जेवायला? आणि आम्ही काय करणार का? आम्ही आम्ही घरात बसलेलो आहोत। आमच्या भरपूर म्हणजे आता आज येते आमची चांगली प्रश्न आलेला आहे, मुलाची मासेमारी करण्याची जागा इथे आहे, तशीच आमची जाळी आहे तिथे आता पाण्यामध्ये, ती तर जाळी तर यार वाट लावत चाललेल्या त्या बोटी यांच्या सदाची जाळ सगळ्यांच्या सर्व वाट लावत चालल्या, रशा बिशा पंख्यामध्ये करून कामात करत आहेत इकडे राहणारे यांचं काय? आणि आदित्य ठाकरे साहेब आमच्या वळीतील स्थानिक आमदार कळकळीची त्यांना विनंती आहे की आमचा स्थानिकांचा प्रश्न सोडवायला तरी या, मच्छीमारांचा बाजूलाच राहू दे पण स्थानिक म्हणून तरी या आम्हाला प्रश्न सोडवायला। आज स्थानिक भूमिपुत्र इकडचा जो कोळी समाज आहे हा सर्व उद्ध्वस्त होत चाललाय। हा बालेकिल्ला वळीचा बालेकिल्ला एक होता आमचा, पण आता तो आता ढासळत चाललेला आहे यांच्यामुळे।